8 दिवसापूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र ही बाब सरकारने लपून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन आमदारांचा दबाव होता, त्यांच्या राजीनाम्यात काय दडलं हे पुढे यायला हवं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची SIT चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. उनकी जांच होनी चाहिए. क्यों उन्होंने रिजाइन किया? निरगुड़कर साहब ने क्यों रिजाइन किया? SIT उसके ऊपर लगाओ. उनके ऊपर कौन से ऐसे दो मंत्री हैं जो दबाव ला रहे थे? उनके SIT लगाओ. क्यों दबाव ला रहे थे वो SIT लगाओ. खाली ये लोगों का खेल, उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो. क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है. तो SIT हम तो मांग करें कि निरगुड़कर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी SIT लगाओ. और निरगुड़कर साहब को पूछो कि ये मंत्री कौन है. और मुझे जो आपके माध्यम से समझ में बात आ गई, कुछ दिन पहले उन्होंने इस्तीफा दिया था, क्यों इतने दिन वो छुपाए रखा? तो SIT उसके लिए लगाओ. ठीक है, मैंने जो बात कही है कही है. हवा में जो बात चल रही है उसके ऊपर मैं बात नहीं करूंगा. आपको अगर उसमें इंटरेस्ट है, जिन्होंने आपको न्यूज दिया उनको बात करो. नहीं, आता आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे. 3, 8, 13, 18 वगैरे सगळं आहे. पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात अनिल परब आहेत कधी, अनिल इकडे या, जरा मुद्दा म्हणून तुम्ही सांगा हे छोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा. एक मिनिट ठेवू द्या ना.